करायचं स्मरण, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ कृपेने एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे। त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे। आपलं मन शांत कसं होईल, मनाला शांत कसं करता येईल, समर्थाने एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया। मन हा इंद्रियाचा राजा आहे। ज्या पद्धतीने आपल्याला मिळालेला हा नरदेह आणि या नरदेहाला मिळालेली बुद्धी आणि प्रत्यक्षपणे मिळालेलं मन, त्याचप्रमाणे पाच कर्म इंद्रिये आणि पाच ज्ञान इंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा आपल्याला प्राप्त झालेला आहे, तोच म्हणजे मनुष्य देह। परंतु मन शांत कसं होईल, कारण इंद्रियाचा राजा मन आहे। मन हा संपूर्णपणे भरकटलेला आहे आणि चंचल आहे। एखादी व्यक्ती आपल्या समोर येऊन काहीतरी बोलत आहे, परंतु प्रत्यक्षपणे आपण ऐकत आहोत, परंतु आपलं मन हे कुठेतरी दुसरीकडे भरकटत आहे। समर्थांनी श्री मनाचे श्लोक दिलेले आहेत, देहासाठी नाही तर प्रत्यक्षपणे या मनासाठी। मनाला ज्यावेळी ताब्यात आणू, त्याचवेळी कुठलंही कार्य असू दे ते यशस्वीरित्या पूर्ण होणारच। प्रयज्ञान्ती परमेश्वर। समर्थांनी उत्तमाचा श्लोक दिलेला आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। मनाला शांत जर ठेवायचं असेल तर प्रभातकाळी बघा, प्रत्यक्षपणे पहाटेच्या वेळी सकाळी उठल्याबरोबरच देवाचं ज्यावेळी नामस्मरण आपल्याकडून होईल, त्याचवेळी संपूर्णपणे या देहाला काय होईल, शांत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान प्राप्त होईल। म्हणून समर्थांनी आपल्याला उत्तमाचा श्लोक दिला की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून बघा कोणाचं नामस्मरण होतं आहे, तर देवाचं, परमेश्वराचं होत आहे। एक प्रकारे नक्कीच आपल्याला काय प्राप्ती होणार आहे, सामर्थ्य प्राप्त होणार आहे। एक प्रकारची आपल्याकडे पुण्याही शिल्लक राहणार आहे, ती शेवटपर्यंत आपल्याला टिकवणारी आहे। म्हणून मनाला शांत कसं ठेवता येईल, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल ती गोष्ट मिळवण्याकरिता आपण धडपड करत असतो, ती गोष्ट ज्यावेळी आपल्याला मिळते त्याचवेळी या देहाला बघा प्रत्यक्षपणे आनंद प्राप्त होत असतो। नाहीतर जर मिळाली नाही तर तो इतका क्रोधित होतो, इतका त्याच्या अंगी मत्सर उभा राहतो, इतका राग व्यक्त करतो की प्रत्यक्षपणे बघा कसे आठ विषय सुद्धा त्यांच्यावर प्रभुत्व करतात। ज्या पद्धतीने आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, जर ती आपल्याला तीच वस्तू टायमावर मिळाली नाही तर आपण प्रत्यक्षपणे घर डोक्यावर घेत असतो। मनाला शांत करायचं आहे, ज्या पद्धतीने मन जसा चालेल त्याचप्रमाणे बुद्धीसुद्धा त्याच्याबरोबर चालत आहे। मन तर चंचलच आहे, परंतु त्याच चंचल मनाबरोबर जर बुद्धीने साथ दिली तर ती भ्रमिष्ट करून देते। जर बघा
दोघांनाही उत्तमतेने ज्या पद्धतीने समर्थांच्या चरणी मनाला जर तिथे त्याच्या चरणी जर ठेवलं तर नक्कीच कुठलंही कार्य असू दे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणजे आपण प्रत्यक्षपणे एखाद्या कार्याची सुरुवात करत असताना ज्यावेळी आत्मविश्वासाने एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जीने ज्यावेळी आपण कार्याला सुरुवात करतो त्याचवेळी 50% कार्य पूर्ण झालेलं असतं. कारण तेच काम आपल्या आवडीनिवडीनुसार असतं. आपल्याला समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. एखादा आपण चित्रपट पाहायला जातो बघा, कुठे थिएटरमध्ये, जर तो पिक्चर आपल्याला आवडला नाही तर आपण पुन्हा तोच पिक्चर पाहायला जाऊ का? नाही जाणार. कारण त्या पिक्चरची स्टोरी आपल्याला आवडेनाशी झाली. भाग पिक्चरचा चाललेला नाही आहे तर मनाचा चाललेला आहे. मनाला जी गोष्ट पटत नाही त्याचमुळे आपण त्या थिएटरमधून बाहेर आल्यावर आपण लोकांना काय सांगू की पिक्चर मला मुळीच आवडलेला नाही. एखादं फळ किंवा एखादी गोष्ट, एखादा पदार्थ आपल्याला खूप आवडतो, जर तोच पदार्थ आपल्याला खायला दिला त्या एकाच्या बदली आपण दुप्पट खाऊ आणि लोकांना सुद्धा सांगू कारण हा माझा आवडता पदार्थ. म्हणजे विचार करा, जी गोष्ट तुमच्या मनाला पटलेली आहे तीच गोष्ट, त्याच गोष्टीमुळे आपलं मन शांत राहील. मनाला शांत जर ठेवायचं असेल तर नामस्मरण तुझ्या अंतरी असलं पाहिजे. नामस्मरण का असलं पाहिजे? कारण देवाचं नामस्मरण तुझ्या अंतरी असेल. ज्यावेळी आपण एखादं रोप लावतो त्या रोपाला आपण पाणी देत असतो, परंतु पाणी देण्याचं कार्य जरी आपण करत असू तरी ते पाणी संपूर्णपणे मुळापर्यंत पोचवण्याचं कार्य श्री सद्गुरू कार्य करत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संपूर्णपणे ईश्वर परमेश्वर कार्य करीत आहे, बरोबर की नाही? म्हणून त्याच झाडाला, त्याच रोपाला येणारी पुढच्या, बघा, प्रत्येक दृष्टीने जर पाहायला गेलो तर येणारी फळं, येणारी फुलं ही आपल्याला प्राप्त होणार आहेत. पण मनाला शांती कधी प्राप्त होईल? आपण अभ्यास करतो, अभ्यास करत असताना बघा एखादी लिंक लागलेली असते, परंतु कोणीतरी दारावरची बेल वाजवतो आणि अभ्यास करत करत असताना आपण काय करतो, दारावरची बेल वाजली की आपला मूड ऑफ होतो. कारण जी लिंक लागलेली असते मग तो अभ्यास काय करतो, आपण ते पुस्तक बाजूला सारतो आणि जे वाचलेलं आहे ते सुद्धा आपण, ते स्मरण आहे त्याचं विस्मरण होतं. म्हणून समर्थ म्हणाले मरणाचे स्मरण असावे. स्मरण जर तुझी स्मरणशक्ती जर उत्तमाची असेल ना, आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय काय उपयोग करतो, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, मनाला प्रभाव होईल. परंतु समर्थ म्हणाले मनाला आत्मशक्ती, मनाचा आत्मविश्वास आणि संपूर्णपणे मनाची जी कमजोरी आहे ना ती वाढवण्यासाठी श्री मनाचे श्लोक समर्थांनी 205 दिलेले आहेत. ते जर उत्तमाचे श्रवण केले ना तर प्रत्यक्षपणे समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जे जे वाईट विचार मनामध्ये येत असतात ते ते वाईट विचार येण्याची गरजही भासणार नाही। का येतात वाईट विचार? समर्थ म्हणाले, कारण आपण ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो, तेच तेच कानाने ऐकतो आणि रात्री झोपेमध्ये स्वप्नामध्ये तेच दिसतं। जर प्रत्यक्षपणे विचार करण्याची पद्धत पण समर्थांनी सांगितली, थकून भागून आलेला देह ज्यावेळी विसाव्याला येतो, ज्यावेळी विश्रांती घ्यायला, झोप घ्यायच्या अगोदर बघा, प्रत्यक्षपणे देवाचं नामस्मरण करत ज्यावेळी आपण झोपून आराम करू, त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच बघा आपलं मन आणि आपला चेहरा हा फ्रेश असणार। कारण ज्या वेळेला ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण स्मरण कोणाचं केलेले आहेस, त्या परमेश्वराचं केलेलं आहे। ज्या परमेश्वराचं तू स्मरण करून झोपी गेलेला होतास, त्याच परमेश्वराने तुला सकाळी लवकर उठवलं। म्हणजे हाच दिनक्रम, जोपर्यंत आपल्या अंतरीचा अंतरात्मा आपल्या अंतरी आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे। म्हणून मन हा कोणाला दिसत नाहीये। म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक शेवटचा दिला बघा, कोणता दिला? तर मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी। म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले की आपली सकाळ, आपली प्रभातकाळ ही उत्तमाची असली पाहिजे, आणि ज्या वेळेला तुझा पहाट आणि तुझी संपूर्णपणे प्रभातकाळ उत्तमाचीच असेल, त्यावेळी तुझा दिवस हा उत्तमाचाच असणार आहे। दिवसभर पुरेल इतकं सामर्थ्य नक्कीच तुला प्राप्त होणार आहे। म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ।